नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रीचे जो पंचमीचा दिवस असतो किंवा अष्टमीचा दिवस असतो किंवा नवमीचा दिवस असतो हे तीन चार दिवस खूप विशेष खूप खास आणि खूप महत्त्वाचे मानले जातात मित्रांनो तसाच वीस एप्रिलचा दिवस हा वीस एप्रिलचा दिवस म्हणजे मंगळवारच्या दिवस नवरात्रीची ही अष्टमी खूप मोठी अष्टमी या दिवशी आहे मित्रांनो या अष्टमीच्या दिवशी तुम्ही देवी मातेला तुमच्या घरात जीही देवीची मूर्ती असेल तुमच्या कुलदेवीची असेल लक्ष्मीची असेल कारण नवरात्रीमध्ये देवीची मान्यता असते मग ती कोणतीही देवी, देवी असू द्या तुम्ही त्या देवीला हळद कुंकू तुमच्या घरात नक्की करा आता हा कसा करायचा केव्हा करायचा आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की संपूर्ण माहिती जाणून घ्या याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील माता प्रसन्न होईल आणि तुम्हाला जे हवं ते सगळं काही मिळेल फक्त विश्वासाने मनोभावाने देवीला हळदी कुंकू करायचा आहे आणि खास महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवाहित महिलांनीच मातेच्या हळदी कुंकू करायचा आहे तर मित्रांनो वीस एप्रिलला मंगळवारचा दिवस या दिवशी मोठी अष्टमी आहे या दिवशी तुम्ही दिवसभरातून केव्हाही म्हणजे सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी रात्री मात्र हळदी कुंकू करायचा नाही संध्याकाळच्या वेळेस सुद्धा सहा किंवा सात वाजेच्या आत तुम्ही हळदी कुंकू करू शकतात दिवसभरातून केव्हाही तुम्ही हा हळदी कुंकू करू शकतात तुमच्या घरात लक्ष्मीची मूर्ती असेल सरस्वतीची असेल दुर्गा मातेची असेल किंवा तुमच्या कुलदेवीची किंवा अन्नपूर्ण्याची मूर्ती असेल कोणतीही एक मूर्ती असेल किंवा अनेको मूर्त्या असतील तरी तुम्ही सगळ्या मूर्तींना म्हणजे खास करून देवींच्याच मूर्तींना हळदी कुंकू तुम्हाला या दिवशी करायचा आहे विशेष ताटामध्ये ताट सजवून घ्यावे म्हणजे सजवायचे काय स्वच्छ धुवून घ्यावे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षत ठेवून घ्यावा आरती ठेवून घ्यावी म्हणजे आरती म्हणजे एक दिवा लावून घ्यावा फुलं असतील तर फुलं ठेवावेत आणि काही गोड नसेल तर साखर थोडीशी साखर एका वाटीत काढून त्या ताटात ठेवावे त्यानंतर मातेसमोर बसावे अगरबत्ती लावावी नमस्कार करावा आणि मातेला हळदी कुंकू लावावा जेवढ्या देवींच्या मूर्ती असतील तेवढ्या सगळ्यांना हळदी कुंकू लावावा अक्षता व्हाव्यात फुलं व्हावेत आणि थोडे थोडे एक एक दोन दोन दाणे साखरेचे सुद्धा ठेवावेत अशा रीतीने तुम्ही या अष्टमीच्या दिवशी हा नवरात्रीचा खास पर्व आहे या अष्टमीच्या दिवशी तुम्ही मातेला हळदी कुंकू तुमच्या घरात नक्की करा आता हळदी कुंकू झाल्यानंतर तुम्ही स्वतः स्वतःलासुद्धा हळदी कुंकू लावायचा असं समजायचं की देवीने स्वतः तुम्हाला हळदी कुंकू केला आहे तसा तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावायचा तर हा प्रयोग हा उपाय तुम्ही तुमच्या घरात नक्की करा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद